नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. आकलन या घटकाची आपण गेल्या 2 दिवसापासून माहिती पाहत आहोत, संख्या मालिका. तर या संख्या मालिकेचा पुढचा घटक आज आपल्यासमोर डवले सर घेत आहेत. मी डवले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाठाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या तासिकेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही वही आणि पेन तुमचा बरोबर ठेवायचा आहे, कारण उदाहरणं सोडवत असताना आपल्याला ते वही आणि पेन याचा उपयोग होतोय. पण आता यामध्ये आकलन हे जे तुमचा मेन घटक चालू आहे त्याच्यामधले 3 उपघटक आहेत. सूचना पालन आहे, त्याच्यामध्ये शब्दमाला आणि अक्षरमाला असते. दुसरी आहे संख्या मालिका आणि तिसरी इंग्रजी अक्षरमाला. तर आज आपण काय करणार आहे, या 3 घटकापैकी संख्या मालिका हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर आता संख्या मालिका, आता याच्यामध्ये संख्या आणि मालिका. आता मालिका म्हणजे हार, एकानंतर एक संख्या. पण मग त्या संख्या कशा आहेत, काय दिलेले आहेत, याचा आपल्याला मात्र तर्क अनुमान हे लावावं लागतं. नेमकं ती संख्या कशी असेल बघ, मग ती बेरजेत आहे की पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा केलेली आहे, हे त्यांचा वर्ग आहे, किंवा त्या संख्या ज्या आहेत त्या एकेकने वाढत जातात की कमी होतात, आणि त्या संख्या सम आहेत विषम आहेत की काय आहेत हे आपल्याला काही माहित नसतं. परंतु जेव्हा आपण त्या संख्या बघतो तेव्हा आपण वेगवेगळे तर्क वेगवेगळे अनुमान आपण त्या ठिकाणी लावत असतो. पहा आता संख्या मालिका, पहा त्याची जी व्याख्या आहे तुम्ही ती व्याख्या लिहून घेऊ शकता, तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा बघा, कोणत्या ना कोणत्या सूत्राने किंवा नियमाने तयार करण्यात आलेल्या संख्येच्या मालिकेला संख्या मालिका असे म्हणतात. बघा, मी तुम्हाला आत्ताच जे सांगितलं ना, कोणतं ना कोणतं सूत्र असेल, त्रिकोणी संख्येचं सूत्र असेल, एन कंसात एन अधिक एक किंवा एन वर्ग अधिक एक हे सूत्र असेल, किंवा नियम असेल एकाडेक ते वर्ग संख्या असेल, किंवा एक वर्ग संख्या असेल दुसरी घन संख्या आहे परत वर्ग संख्या येते, आपण हे उदाहरणात बघणार आहोत. पण त्याला पण नियम आहेत बरोबर. तर संख्या मालिकेचं वैशिष्ट्य असं आहे, यामधील सर्व संख्या कोणत्या तरी सूत्राने एकमेकांशी बद्ध म्हणजे जोडलेले असतात. आता सर्वसाधारण संख्या मालिकेमध्ये पहा, मी अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्गसूत्र, घनसूत्र, मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या यांचा उपयोग करून मालिका तयार केलेली असते. परंतु तरी सुद्धा आपल्याला समोर फक्त संख्या असतात विद्यार्थी मित्रांनो, संख्या असतात, त्या संख्येवरूनच आपल्याला आपलं अनुमान लावावं लागतं बरोबर. बघा आता सगळ्यात अगोदर समसंख्या, आता ही समसंख्येची व्याख्या तुम्हाला माहितीये परंतु तरी सुद्धा तुम्ही ती लिहून घेऊ शकता. ही समसंख्या कोणाला म्हणायचं आहे, 1 ते 100 या संख्येवरती जो घटक झालेला आहे याच्यामध्ये तुमचं ते झालं असेल किंवा समसंख्येच्या वेळेसही ते झालं असेल, तरी सुद्धा आता आज या घटकासाठी आपल्याला हे खूप आवश्यक, त्याच्यामुळे हे तुम्ही लिहूनच घेतलं तर अतिशय योग्य असेल किंवा योग्य राहील. पहा, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात त्या संख्येला, दोन्ही तर पूर्ण भाग जातोच, त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. दोन्ही तर भाग जाणारच आहे, पहा समसंख्या म्हणतो आपण. त्यानंतर विषम संख्या, आता विषम संख्या जी आहे त्यांना दोन्ही तर भाग जात नाही, परंतु ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5 आणि 7 या संख्या आहेत त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणायचं. बघा,
समसंख्या आणि विषम संख्या यामधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. बघा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. लिहून घ्या किंवा हे नंतर पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणारच आहे. परंतु आपल्याला जी पुढे उदाहरण सोडवायची त्यासाठी आवश्यक आहे पहा. आणि विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आहेत त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. आता बघा विषम संख्येला 2 ने भाग जात नाही पण जर 2 ने भाग जर गेला तर बाकी एक उरते. बघा पुढचे, हा बघा आता याच्यामध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आपण संख्या मालिकेची व्याख्या बघत असताना मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याचा तिथं उल्लेख आला होता. बघा मूळ संख्या कशाला म्हणायचे तुमच्या स्क्रीनवरती आहे. ज्या संख्येचा ती संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतो. आता संख्या आपण जर घेतली तर ती संख्या आणि एक, आता एक ने तर कोणत्याही संख्येला भाग जातो बरोबर, एक ने कोणत्याही संख्येला जातो. आणि जर ती संख्या जर आपण घेतली तर त्या संख्येने त्या संख्येला भाग जातोच. मग जेव्हा अशी संख्या असेल तिला मूळ संख्या म्हणायचे. खाली मी तक्ता दिलेला आहे आपण ते विश्लेषण ते बघणार आहोत पण अगोदर आपण ही व्याख्या बघितली. ज्या संख्येचा ती संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही. अवयव म्हणजे काय की समजा 12 आहे, मग 12 भाग जातो पहा 2 × 6 असेल, 4 × 3 असेल, म्हणजे याचे 2 अवयव झाले ना. मग इथं मात्र एकच आहे, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर आपण खाली उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा, एक आपण मूळ संख्येचा एक तक्ताच केलेला आहे आणि ह्या संख्या तुम्ही लिहून घ्या कारण उदाहरणामध्ये या संख्यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिला जो कॉलम केलाय मी तर तो आहे गट आणि मग त्याच्या पुढं वेगवेगळे चौकटी मी केल्या, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 90 ते 100. मग आता यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या आता आपण व्याख्या बघितली पहा. आता सगळ्यात अगोदर बघा 1 ते 10 आपण अंक घेणार आहोत. आता 1 ते 10 अंक घेतला तर समजा 1 जर घेतला आपण तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही, त्याच्यामुळे आपण ती सोडून द्यायची पहा. आणि 1 ते 10 मध्ये तुम्हाला 2 ही संख्या दिसते बघा अगोदर, मग 2 ही एकमेव बघावर का, 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. नाही तर आपण जसं जसं पुढे जाऊ ना विद्यार्थी मित्रांनो तसं तसं तुमच्या लक्षात येईल की या ज्या मूळ संख्या आहेत या सर्व विषम आहेत, फक्त 2 जी आहे ना 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. तर बघा 1 ते 10 मध्ये 2 संख्या आहे पहिली, मग 2 जर आपण विचार केला तर ती संख्या आणि 1 यांनीच भाग जातोय. त्यानंतर 3 आहे, 3 म्हणजे तीच संख्या, 3 × 1 = 3 आणि परत 1 × 1 = 3 म्हणजे 1 × 2 = 3 किंवा 3 × 1 = 3 × 1 = 3 बरोबर. त्यानंतर 5 × 5 = 5 म्हणजे याचे 2 अवयव 1 आणि 5 म्हणजे तीच संख्या आणि 1, याच्या व्यतिरिक्त दुसरा अवयवच नाही ना. मग ही व्याख्या आपण तुम्हाला सांगितली होती. मग 1 ते 10 मध्ये 4 संख्या येतात, त्याच्या मी खाली लिहिलेलं आहे पहा, एकूण मूळ संख्या 4. मग 1 ते 10 मध्ये किती संख्या आहेत, 4, 2, 3, 5 आणि 7 या झाल्या 4 संख्या. त्यानंतर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो 11 ते 20. मग 11 ते 20 मध्ये आपल्याला मूळ संख्या बघायच्या आहेत. मग 11 ते 20 मध्ये मूळ संख्या 11
तेरा सतरा आणि एकोणावीस जर बघा अकराला जर भागितलं तर अकरा एक अकरा म्हणजे एक आणि अकरा हेच आहेत. आता हे परत रिपीटेशन होतंय परंतु ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त दुसरंच नाही पहा अकरा तेरा सतरा एकोणीस या सुद्धा चार संख्या आहेत. त्यानंतर एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस. आता एकवीस मध्ये एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस. आता एकवीस जर घेतली आपण विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ एकवीस जर घेतली तर एकवीस कोणत्या पाढ्यात आहेत. एकवीसचा जो पाड एकवीस जी आहे ती संख्या कोणत्या पाढ्यात आहे. आता तीनच्या पाढ्यात आहे. तीन सत्त एकवीस म्हणजे ती संयुक्त संख्या झाली म्हणजे तिच्या अवयव एक पेक्षा जास्त झाली. त्यानंतर बावीस आहे तिला दोनने भाग जातोय त्याच्यामुळे ती येत नाही. मग तेवीस आलेली आहे तेवीस म्हणजे ती संख्या आणि एक याच्या व्यतिरिक्त तिला भाग जात नाही. हे आपल्याला विस्तृत नाही पाहायचंय परंतु हा जो तक्ता आहे हा तुमच्याकडे राहू द्या म्हणजे आपल्याला काय होईल उदाहरण सोडवताना याचा उपयोग होईल. तेवीस एकोणतीस मग याच्यामध्ये दोन आहेत. एकतीस ते चाळीस याच्यामध्ये एकतीस आणि सदोतीस ह्या आहेत दोन संख्या. त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास याच्यामध्ये बघा एक्केचाळीस आहे त्रेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे. एक्केचाळीस कोणत्या पाड्यामध्ये नाही त्रेचाळीसही कोणत्या पाड्यामध्ये नाही आणि सत्तेचाळीस सुद्धा कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहेत पहा म्हणजे एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस ओके. त्यानंतर एक्कावन्न ते साठ एक्कावन्न ते साठ मध्ये बघा त्रेपन्न आणि एकोणसाठ या दोन संख्या आहेत म्हणून आपण ते एकूण मूळ संख्या खाली दोन लिहिलेले आहे. त्यानंतर एकसष्ट ते सत्तर याच्यामध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट आहे तेही दोन आहेत. त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी याच्यामध्ये बघा एकाहत्तर आहे त्र्याहत्तर आहे एकोणऐंशी आहे आणि तीन आहे म्हणजे एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी या तीन संख्या आहेत. मी सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लिहून घेतलं तरी चालेल कारण आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत पुढं. एक्क्याऐंशी ते नव्वद मग एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन संख्या आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद खाली दोन लिहिले. त्यानंतर एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव तो एक लिहिला आहे. हा मोबाईल नंबर आहे हे तुम्हाला सांगितलं असेल किंवा हे तुम्ही लक्षात ठेवायचं चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस याचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवता येईल. आणि खाली जे दिल्यात ज्या संयुक्त संख्या आहेत पहा त्याची व्याख्या आहे. ज्या संख्येचे ती संख्या आणि एक व्यतिरिक्त आणखी काही अवयव असू शकतात त्या संख्येनं संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे आता त्या सोडून आहेत आता एक झाली दोन झाली तीन चार चारला अवयव जात आहेत. एकनी भाग जातो दोननी जातो चारनी जातो तीन अवयव बरोबर. पाच ती दहा आली सहा आली सहाला एकनी भाग जातो दोनने जातो तीनने जातो आणि सहाने जातो बरोबर. आठ आहे आठ जर घेतले आपण त्याला एकने जातो दोनने जातो चारने जातो आणि आठने जातो बरोबर. म्हणजे ह्या संयुक्त संख्या आहेत ह्या पण लक्षात ठेवायच्या परंतु मूळ संख्या महत्वाच्या आहेत. मूळ संख्या एकदा तुम्हाला कळालं की संयुक्त संख्या ही आपोआप आपल्या लक्षात येणार बघा. आता हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मी अगोदर तुम्हाला सांगितलं एक ही संख्या जी आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सम असून मूळ असणारी एकमेव संख्या दोन आहे बरोबर. आणि दोन व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला विषम संख्येची व्याख्या सांगितली होती. ज्या संख्येचे एक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात ती संख्या विषम संख्या असते. बघा बरं याच्यामध्ये बऱ्याचशा संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ सॉरी हा पाच पाच एकच आहे पण एक तीन सात नऊ बऱ्याच ठिकाणी पहा पाच का नाहीये पंधरा आहे समजा पण पंधरा मग तीन आणि पाच हे दोन अवयव होतात ती पाड्यात येते म्हणून ती या ठिकाणी नाहीये बरोबर. त्यानंतर खाली पहा एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहे आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत. आता पंचवीस मूळ संख्या या तुमच्या पाठच पाहिजेत. आता आपण पुढे जाऊयात बघा. आता वर्ग संख्या
आता ह्या वर्ग संख्या तर आपल्याला माहिती पाहिजेत. हा किती पर्यंत वर्ग संख्या माहिती पाहिजे, कमीत कमी 25 पर्यंत. आपल्याला 25 पर्यंतच वर्ग संख्या आहेत, याच्यावरती उदाहरणं असतात. आता वर्ग संख्या म्हणजे काय तुमच्या स्क्रीन वरती आहे, तुम्ही हे लिहून घेतलं तरी चालेल, कारण उदाहरण सोडवताना आपल्याला उपयोगी येणार आहे. वर्ग करणे म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. हा वर्ग करणे म्हणजे काय, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणायचंय. खाली उदाहरण दिलं पहा तुम्हाला, 5 × 5 बरोबर 25, म्हणजेच 5 या संख्येचा वर्ग 25 आहे. पहा आता आपल्याला 1 ते 25 पर्यंतचे वर्ग आपल्याला माहिती पाहिजे, मग मी काय केलंय संख्या आणि त्याच्या खाली त्याचे वर्ग दिलेत, हे तर पाठच पाहिजेत. आणि पाठ जरी नसले तुमचे सरावाने ते होणार आहेत. हा कारण जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा तुमच्यासाठी आवश्यक आहे, म्हणजे चांगलाच आहे सराव. बघा पहिली संख्या 1, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 × 3. बघा 3 चा वर्ग किती 3 × 3, 3 × 3 = 9. 4 चा वर्ग म्हणजे 4 चा 2 वेळा गुणाकार, 4 × 4, 4 × 4 = 16. 5 चा वर्ग 25, 5 × 5. 6 चा वर्ग 36, 6 × 6. 7 चा वर्ग 49, 7 × 7. 8 चा वर्ग 64, 8 × 8. 9 चा वर्ग 81, 9 × 9. 10 चा वर्ग 100, 10 × 10, 10 × 10 = 100. 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 12 × 12. 13 चा वर्ग 169, 13 × 13. 14 चा वर्ग 196, 14 × 14. आणि 15 चा वर्ग 225. बघा त्यानंतर 16 चा वर्ग 16 × 16, 256. 17 चा वर्ग 17 × 17, 289. 18 चा वर्ग 18 × 18, 324. 19 चा वर्ग 19 × 19, 361. 20 चा वर्ग 20 × 20, 400. 21 चा वर्ग 21 × 21, 441. 22 चा वर्ग 22 × 22, 484. 23 चा वर्ग 23 × 23, 529. 24 चा वर्ग 24 × 24, 576. आणि शेवटचा आहे 25 चा वर्ग 625. हे वर्ग तुम्ही लिहून घ्या, तुमच्या स्क्रीन वरती ते दिसत आहेत पहा. तुम्ही जर ते जर लिहून घेतले ना तर मात्र तुम्हाला ते सोपे जातील आपल्याला उदाहरण सोडवताना. हा 1-2 मिनिटं वेळ जाऊ द्या, परंतु ते लिहून घ्या, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना काय होईल त्याचा उपयोग होईल आपल्याला उदाहरण सोडवताना. कारण उदाहरण दिल्यानंतर ती वर्ग संख्या काय आहे आता प्रत्यक्ष उदाहरण लक्षात येईल. हा झालंय बघा, पुढचं आपण आता वर्ग संख्या बघा. आता आता आतापर्यंत आपण हे सगळं बघितलंय का, संख्याचे वर्ग तर तुमचे पाठ पाहिजे ते तुम्हाला मी आता लिहून दिले. हा नसतील झाले तर तुम्ही परत एकदा बघा, पण असेल तर तुम्ही ते लिहू शकता. बरोबर राहिले असेल तर तुम्ही ते लिहून घ्या. बरोबर त्यानंतर आपण काय करू, पंचवीस 1 ते 20 पर्यंत संख्या आणि तुमचे पाठांतर आणि तुमचे 30 पर्यंत पाठ आहेत, त्याच्यामध्ये अडचण येणार नाही असं मला वाटतंय. त्यानंतर तिसरे पहा 1 ते 100 पर्यंत सम विषम मूळ
आणि संयुक्त संख्या आपल्याला माहिती पाहिजे आपण त्या घेतल्या तुमच्या समोर तुम्हाला तो तक्ताही मी दाखवला होता तो तक्ता तुम्ही लिहिलेलाही असेल बरोबर त्यानंतर बघा एक अंकी संख्येची बेरीज किंवा वजाबाकी तोंडी करावी कशासाठी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की उदाहरणामध्ये आपल्याला हे असं बघावं लागेल बघा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला आता आपण डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करणार आहोत बघा आता उदाहरणाला सुरुवात आपण करत असताना उदाहरण तुम्ही काय करायचंय उदाहरण उदाहरण वहीवर लिहून घ्यायचंय पा उदाहरण वहीवरती लिहून घ्या 14, 20, 32, 56 आणि प्रश्नचिन्ह उदाहरण लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो 14, 20, 32, 56 आणि सोडवण्याचा प्रयत्न करा बघा सोडून उत्तर तिथे त्या ठिकाणी टिक मार करा किंवा आपले जे चार गोल असतात जो उत्तर आहे त्या उत्तराचा गोल आपण रंगवायचा आहे आणि जरी गोल नाही केला तर त्या उत्तराला तुम्ही बरोबरची फुली करा बघा तुमच्या समोर उदाहरण आहे 14, 20, 32, 56 मग याच्यामध्ये काय फरक आहे बा आता मी समजा मी सांगितल्याप्रमाणे वर्ग संख्या आहेत का घन संख्या आहेत का समसंख्या आहेत का विषम संख्या आहेत का ह्या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल 14 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे 20 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे 32 आणि 56 मध्ये कितीचा फरक आहे तो फरक किती कितीने वाढत जातो किंवा कमी होतो आता ह्या जर पाहिलं तर संख्या चढत्या क्रमाने आहेत मग चढत्या क्रमाने संख्या आहेत तर मग त्याच्यामध्ये फरक किती आहे तोही आपल्याला बघायचा आहे बघा प्रयत्न करा मी तर याचं स्पष्टीकरण तुम्हाला देणारच आहे हा याचं स्पष्टीकरण तर मी तुम्हाला देणारच आहे बघा आपण अजून 1-2 मिनिटं तुम्हाला देऊयात 1-2 मिनिटं तुम्हाला देऊयात आपण तुम्ही उदाहरण सोडवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला अनुमान लावा नियम लावा तुम्ही थोडस तर्क करा काय असेल असा स्पष्टीकरण तर मी तुम्हाला देणारच आहे हा बघा आता आपण वेळ दिलेला आहे तुम्हाला बरोबर तरी 1 मिनिटं देतो तुम्हाला बघा आता त्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण मी हे करतो 14, 20, 32 आणि 56 हा बघा आता त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी आलं का स्पष्टीकरण तुमच्या समोर आलंय विद्यार्थी मित्रांनो बघा 14 आणि 20 मध्ये 6 फरक आहे फरक म्हणजे काय 14 नंतर 20 जे आहे 14 मध्ये 6 मिळवले तर 20 येतात बरोबर आणि तो फरक आहे त्यांच्यातला 14 मध्ये जेव्हा 6 मिळवले तेव्हा तुम्ही 20 येतात 20 मध्ये 12 मिळवले की 32 येतात बघा बरं का या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये 6 फरक आहे दुसऱ्या याच्यामध्ये तो दुप्पट झालाय 6 झाला 6 × 6 = 12 म्हणजे तो दुप्पट झालाय 6 झाला बरोबर म्हणजे 20 मध्ये 12 मिळवले 32 आले त्यानंतर तो 12 झालाय परत पुढं 12 × 12 = 24 म्हणजे दुप्पट 2 मग 32 मध्ये 24 मिळवले तेव्हा 56 आले बरोबर मग मग आपण काय तर्क केलं पाहिजे किंवा काय आपल्या लक्षात काय आलं पाहिजे की 6 × 12 आहे 12 × 24 आहे आणि 24 × 48 आहे मग आपल्याला 56 आणि 48 ची बेरीज करावं लागेल मित्रांनो
करावर बेरीज 56 अधिक 48 आणि किती उत्तर येतंय बघा. त्या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर दिलंय आणि पर्यायी पण आपल्याला मग बघावं लागेल. फरक दुप्पट आहे पहा, 56 आणि 48 ची बेरीज तर आली असेल. इथे आली 8 आणि 6 14, आजचा गेला 1 5 आणि 4 9 11 104 बरोबर. 104 आली. आता पर्याय आपल्याला बघायचा आहे, पर्यायाकडे आपण जाणार आहोत. परंतु तरी अगोदर तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो पहा, मी आपलं उदाहरण होतं 14 20 32 56. मग यांच्यामधला जो फरक आहे हा फरक प्रत्येक वेळेस दुप्पट होत गेला. अगोदर 14 आणि 20 मध्ये फरक 6 होता, 20 आणि 32 मध्ये 12, म्हणजे तो दुप्पट झाला, 6 च्या दुप्पट 12 झाले. 32 आणि 56 मध्ये 24 फरक आहे, तो 12 च्या दुप्पट झाला, 12 दुणे 24. आणि 56 आणि पुढची संख्या याच्यामध्ये 24 च्या दुप्पट फरक होणार ना. मग 24 च्या दुप्पट किती आहे? 48. हा, आता ज्याच्या 24 चा पाठापाठ नाही त्यांनी 24 गुणिले 2 करायचं सरळ सरळ, 2 चौक 8 2 दुणे 4. तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गणिताच्या त्या असायच्या वेळेसही सांगितलं होतं की 10 पर्यंत जरी पाढे पाठ असतील, तुमचे पाढे तर पाठ पाहिजेत, परंतु जर आपल्याला पटकन लवकर जर तोंडी सोडवायचं असेल तर ती एक अंकी गुणाकार या ठिकाणी तुम्हाला उपयोगात येईल. मग 24 च्या दुप्पट 48, मग 56 आणि 48 ची बेरीज करा, 104 आलं. मग आपला पर्याय क्रमांक किती आला बघा बरं, किती आहे पर्याय क्रमांक आपला? 1. हा, ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर सोडवलं असेल त्यांचं अभिनंदन. हा, दुसरं उदाहरण बघायचंय पहा आपल्याला, दुसरं उदाहरण बघू आपण, तेही तुम्ही वहीवरती लिहून घ्यायचंय. दुसरं उदाहरण, उदाहरण लिहून घ्या वहीवरती, तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय ते 12 23 36 प्रश्नचिन्ह 72 तुमच्या त्या स्क्रीनवरती दिसतंय ते. याला या आपण 1 ते 2 मिनिटं तुम्हाला देणार आहोत, कारण आपले जास्तीत जास्त उदाहरणं या ठिकाणी सोडून झाले पाहिजेत, परंतु तेही तुम्हाला समजले पाहिजे, तुमच्या लक्षात आले पाहिजेत. बघा याच्यात फरक कितीचा आहे, 2 संख्येत येणारा फरक कसा आहे, ऐक नाही, सम आहे, विषम आहे, मूळ संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, वर्ग संख्या आहे, काय ते तुम्ही बघा. ते उदाहरण सोडवा, 2 मिनिटं देतोय तुम्हाला. बघा, पहिला पर्याय 55, दुसरा आहे 52, तिसरा आहे 53, चौथा आहे 58. हे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि 12 23 36 72 हे उदाहरण आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे? बघा, करा तुम्ही उदाहरण, तुमच्या लक्षात येईल, प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा. हा हा, बरेच जणांनी सोडवलेलं दिसतंय. हा बर, हा चला बघा, आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. बघा स्पष्टीकरण, हा आणि 12 23 36 प्रश्नचिन्ह आहे आणि कुठं 72 आहे. मग आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 12 आणि 23 मध्ये 11 फरक आहे. कितीचा फरक आहे? 11 फरक आहे बरोबर. म्हणजे 11 फरक आला म्हणजे 12 मध्ये 11 मिळवले तर 23 आहे, म्हणजे 23 होतात. 23 आणि 36 मध्ये 13 फरक आहे, म्हणजे 23 मध्ये जर 13 मिळवले आपण तर 36 येतात बरोबर. मग आता इथं बघा, इथं 11 आली, इथं 13 आली बरोबर एक नाही, 11 आणि 2 13
आता 13 इथं दोन नी वाढली तर आपण 13 इथं सुद्धा जर दोन नी वाढली घेतलं 13 2 15 मग 36 मध्ये जर 15 आपण जर मिळवले 36 मध्ये जर आपण 15 मिळवले तर किती येतात 10 5 11 अच्छा गेला 1 3 1 4 1 5 बरोबर तो पर्याय त्या ठिकाणी असेल तुम्ही 36 अधिक 15 ही करून ठेवा परंतु मग जर 36 अधिक 15 आपण 51 केले आणि 51 अधिक जर परत 15 17 बरोबर 51 मध्ये जर 17 मिळवले आपण तर 68 येतात परंतु पुढे 72 ही संख्या आहे म्हणजे 15 हा पर्याय आपल्याला घेता येणार नाही बरोबर एक नाही 13 जर 2 मिळवले आपण इकडच्या पद्धतीने समजा 11 मध्ये जसे 2 मिळवले 13 आले मग 13 मध्ये 2 मिळवले 15 आले तर जर परत त्या 15 मध्ये 2 मिळवले पण येणाऱ्या संख्येमध्ये जर 17 आपण मिळवले तर 72 ही संख्या येत नाही ना त्याच्यामुळे आपल्याला 15 ऑप्शन सोडून द्यावा लागेल आणि 15 ऑप्शन आपण सोडून दिल्यावर मग जर आपण 17 घेतले 36 अधिक 17 तर 53 येतात आणि 53 आल्यानंतर जर आपण पुढची संख्या 19 जर घेतली तर 53 मध्ये 19 मिळेल तर 72 येतात म्हणजे आपली ही जी संख्या मालिका आहे ही पूर्ण होते 12 36 12 23 36 53 72 मग आता इथं संख्या आल्यात बघा विद्यार्थी मित्रांनो 11 13 17 19 मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत ह्या 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत तुमचा तक्ता बघा जो तुम्ही जर लिहून घेतला जर असेल ना तर 1 ते 20 मधल्या दोन नंबरच्या चौकटीतल्या या संख्या आहेत 11 13 17 19 या क्रमाने येणार आहेत 1 ते 20 मधल्या या मूळ संख्या आहेत म्हणजे इथं त्याचा आपल्याला लगेच उपयोग झाला विद्यार्थी मित्रांनो बरोबर आता 15 या ठिकाणी येणार नाही आता काही जण म्हणतील सर 11 2 13 13 जर 2 मिळवले तर 15 येतात परंतु 31 मध्ये जर 15 मिळवले तर 51 17 68 पण मग पुढची संख्या येत नाही ना आपली आपली संख्या मालिका तर बरोबर झाली पाहिजे ना म्हणजे मग जर त्या संख्येत आपण 19 मिळवले 53 मध्ये तर 72 येतात म्हणजे आपली संख्या मालिका ही बरोबर होते आणि 53 हा आपला पर्याय बरोबर आहे मग किती नंबरचा पर्याय आपला बघा आपण परत प्रश्नाकडे जाऊया 53 म्हणजे किती आले पर्याय क्रमांक 3 बरोबर आता बघा 36 मध्ये जर आपण 15 मिळवले ना 36 मध्ये तर किती होतात 51 होतात 51 मध्ये जर 17 मिळवले आपण तर किती होतात 68 होतात म्हणजे आपली संख्या मालिका होत नाही आणि 68 इथं पर्याय म्हणजे पर्याय सुद्धा नाहीये 51 तर पर्याय नाहीच आहे आणि पुढचं 68 आहे पण तिथं 72 आहे त्याच्यामुळे आपला जो पर्याय आलाय तो पर्याय किती आला बघा 53 म्हणजे 53 आला म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर बघा लिहून घ्या तुम्ही हे लिहून घ्या स्पष्टीकरण सुद्धा लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही म्हणजे उदाहरण सोडवताना ते तुमच्या लक्षात येईल हा बरोबर पुढचे पुढचं उदाहरण बघू आपण आता लिहून झालं असेल तुमचं बघा झालं स्पष्टीकरण लिहून पुढचं उदाहरण बघा 3 5 7 11 13 3 5 7 11 13 बघा उदाहरण लिहून घ्या पर्याय नाही लिहिले तरी चालतील पर्याय आपोआप येईल आता याचा नीट विचार करा
संख्या कितीने वाढत जातात, कितीने कमी होतात, काय होतंय, वर्ग आहे, सम आहे, मूळ आहे, काय आहे ते बघा आणि त्यानुसार त्या संख्या बघा आणि करा. 3, 5, 7, 11 आणि 13. हा बघा घेतलं लिहून. हा त्याच स्पष्टीकरण बघा आता. बघा तुमच्या लक्षात आलं असेल ही जी संख्या मालिका आहे बघा 3, 5, 7, 11, 13 या सगळ्या मूळ संख्या आहेत. पहा कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या 3, 5, 7 या 1 ते 10 मधल्या आहेत आणि 11, 13, 1 ते 20 मधली आहे. मग बघा आता आणि शिवाय क्रमाने आल्यात त्या 3, 5, 7, 11, 13 आणि 13 नंतरची मूळ संख्या 15 तर काय येणार नाही. 3 5 15 तिचा पर्याय तर गेला तो 17 राहिले. 19 जर आपण विचार केला तर 19 17 नंतर येणार आहे. चौथा यापैकी नाही म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय गेला. आता 17 आणि 19 राहिलेला आहे आपल्या समोरचा. मग आपण जर क्रमाने येणारी ज्या मूळ संख्या जर बघितल्या आपण तर 13 नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती कोणती आहे 17 आहे. बघा स्पष्टीकरण आहे तुमच्या समोर. आता ही जी संख्या मालिका आहे मूळ संख्येची तयार झालेली आहे आणि मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या मूळ संख्या असतात त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. फक्त ती संख्या आणि 1 यांनीच भाग जात. मग 13 13 नंतरची मूळ संख्या आहे 17. म्हणून इथं आपला पर्याय येणार पर्याय क्रमांक किती येणार मग आपला पर्याय क्रमांक 2. बघा आता काही जणांनी काय केलं असेल सांगू का मी. 3 आणि 5 याच्यामधला फरक 2 बरोबर, 5 आणि 7 याच्यामधला फरक 2, 7 आणि 11 याच्यामधला फरक 4 आला आणि 11 आणि 13 याच्यामधला फरक परत 2 आला. हे असं होणार नाही ना. जर आला फरक तर 2 2 चाच येईल किंवा आला तर पहिल्या याच्या 2 चा असेल तर दुसऱ्याच्या 4 चा असेल परत 2 चा असेल नंतर 4 चा असेल तर ती संख्या मालिका आपली बरोबर होईल. नाहीतर इथं ती पूर्ण झालीच नाही ना आपली. मग 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक, 5 आणि 7 मध्ये 2 चा, 7 आणि 11 मध्ये 4 चा आला. मग ते आपलं लागू होत नाही इथं. मग काय होतंय या मूळ संख्या 3 5 7 11 13 हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. म्हणजे आपला जो मेन घटक आकलन आहे ना त्यावर आधारित हे सर्व गणित आहेत. म्हणजे त्याचा तर्क का तुम्हाला करावा लागेल, तुम्हाला अनुमान लावावं लागेल, याला थोडासा वेळ जाईल पण एकदम सोपं असतं. पहा ज्याच्या आता तुम्हाला मी जे अगोदर दिले ना तक्ते मूळ संख्या असेल संयुक्त संख्या सम संख्या विषम संख्या ते एकदा जर लक्षात आलं ना तुमच्या किंवा वर्ग वगैरे जर पाठांतर झाले तर हे तुम्हाला सोडवता येईल. बघा आपण स्पष्टीकरण परत एकदा बघू. याचा पर्याय 17. हा त्यानंतर पुढचं उदाहरण 2 5 10 आणि 17. बघा उदाहरण लिहून घ्या. उदाहरण लिहून घ्या 2 5 10 17 पर्याय पण लिहा. 24 25 26 यापैकी नाही. उदाहरण लिहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या स्क्रीनवरती आहे तुम्ही वहीवरती लगेच सोडवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, काहीच अडचण नाही. यानंतर या पीडीएफ आपण शेअर करू तुम्हाला किंवा तुमच्याच पुस्तकातली उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. परीक्षा परिषदेचं पुस्तक आहे, 5वीच स्कॉलरशिपचं आहे, याच्यामधूनच आपण
हे उदाहरण घेतलेली आहेत, दोन पाच दहा आणि सतरा. करा एक दोन मिनिटं किंवा एक मिनिटं तुम्हाला वेळ देतोय, म्हणजे काय होईल उदाहरण तुम्ही स्वतः जर त्याच्यासाठी प्रयत्न केला तर मी सांगितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. दोन पाच दहा सतरा. बघा फरक कितीचा आहे, त्याच्यात बसतय का, मूळ संख्येत बसतय का, समसंख्येत बसतय का, विषम संख्येत बसतय का, वर्ग संख्येत बसतय का, हे तुम्हाला सगळं करून बघावं लागेल. याचा वर्ग करून पुढची संख्या येते काय, त्याचा वर्ग करून पुढची संख्या येते काय, दोघांचा गुणाकार करून पुढची संख्या येते का, किंवा दोन संख्या एकमेकातून वजाबाकी केल्यावर पुढची संख्या येते काय, हे तुम्हाला सगळं बघावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण याच्यामध्ये स्पेसिफिक एक असा नियम नाही की ह्याच पद्धतीने सगळे उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येतील. हा जो आकलनाचा जो भाग आहे त्याला जे आहे त्याच्यावरती चार प्रश्न येतात. या तीन जे घटक आपण बघितले ना आता, सूचना पालन संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला, याच्यावरती चार प्रश्न येतात. 8% याला वेटेज दिलेलं आहे, म्हणजे चार प्रश्न येतात म्हणजे याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न हमखास आपल्याला असणार आहे आणि आपले हातचे मार्क आहेत ते. त्याच्यामुळं हे उदाहरणं आपण सोडवायची आहेत आणि याचा सराव करायचा आहे. बघा आता हे उदाहरण तुमचं झालं असेल, बघा आता त्याचं स्पष्टीकरण आहे. बघा आता याच्यामध्ये पहिल्या संख्येचा जर आपण वर्ग केला ना, एकचा वर्ग जर केला ना आपण, एकचा वर्ग एक अधिक एक म्हणजे दोन, म्हणजे आपल्या याच्यातली पहिली संख्या येते, बरोबर आहे का? बघा त्यानंतर दोनचा वर्ग करा, दोनचा वर्ग किती येईल, किती येईल, चार, चार अधिक एक पाच, आपली पुढची संख्या आली. बघा आपली पुढची संख्या आली पाच, दोनचा वर्ग चार अधिक एक पाच, बरोबर. हा त्यानंतर तीनचा वर्ग, दोनचा झाला आता तीनचा वर्ग, तीनचा वर्ग किती आहे, तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा, आली पुढची संख्या आपली दहा. त्यानंतर आता चार, चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा, बरोबर. त्याच्यानंतर पुढची आहे पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक, किती आलं, सव्वीस. म्हणजे आपला किती आलं उत्तर, सव्वीस. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला आपला ते बघा, बघा पर्याय क्रमांक तीन, बरोबर. आता काही जणांनी हे उदाहरण ना वेगळ्या पद्धतीने पण सोडवलं असेल पा. बघा आता या ठिकाणी तुम्ही उदाहरण कसं सोडवता, तुम्ही उदाहरण कसं सोडवता याला महत्व, तुमचं उत्तर येणं महत्वाचं आहे. आता काही जणांचं सव्वीस उत्तर हे वेगळ्या पद्धतीने आला असेल, बरोबर. कसं आला असेल बघा बरं, आता दोन आणि पाच मध्ये तीनचा फरक आहे, लिहा बरं वहीवर, लिहा तुम्ही. दोन आणि पाच मध्ये तीनचा फरक आहे, पाच आणि दहा मध्ये पाचचा फरक आहे, पाच आणि दहा मध्ये कितीचा फरक आहे, पाचचा आहे, बरोबर. दहा आणि सतरा मध्ये सातचा फरक आहे. बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वही समोर घ्या, तुमच्या तुमच्या वही समोर घ्या. दोन आणि पाच मध्ये तीनचा फरक आहे, पाच आणि दहा मध्ये पाचचा फरक आहे. आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हे उदाहरण बघतोय, दहा आणि सतरा मध्ये सातचा आहे, मग सतरा आणि पुढची येणारी संख्या मध्ये कितीचा फरक असेल रे. बघा बरं, खाली आलेत तीन आलेत, पाच आलेत, सात आलेत, म्हणजे ती संख्या दोन दोन ने वाढत गेली, तीन अधिक पाच अधिक सात, मग ही सुद्धा कितीने वाढेल, दोन ने, म्हणजे नऊ.
मग 17 9 किती झाले रे, 17 9 झाले 26. म्हणजे या पद्धतीने सुद्धा तुम्ही उदाहरण सोडू शकता. आणि ह्या ज्या खालच्या ज्या आल्यात या सगळ्या मूळ संख्या आहेत. बघा तुमच्या वहीवर 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे. आणि ह्या बऱ्याच मुलांचं उत्तर बरोबर आहे बघा. हा म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला उदाहरण सोडवता येतो. मी जी सांगितली मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवता हे मॅटर नाही करत किंवा त्याला एवढं काही महत्व नाहीये. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने सोडवता उत्तर तेवढं आपलं आलं पाहिजे. आता अगोदरच्या पद्धतीने 26 उत्तर आलं आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं याने सुद्धा तुमचं उत्तर 26 आलं. उत्तर 26 येणं हे महत्वाचं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते, अजूनही एखाद्याची वेगळी पद्धत असू शकते. मी फक्त तुम्हाला थोडस दिशा दाखवण्याचं काम केलंय. व असा असा नियम आहे याच्यामध्ये काय एन वर्ग अधिक एक. एन वर्ग अधिक एक म्हणजे एक एक पासून आपण सुरुवात केली. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आणि मग 5 चा वर्ग ती संख्या. हे फक्त तुम्हाला मी एक दिशा दाखवली, एक सांगितलं. परंतु तुम्ही तुम्ही जे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने उदाहरण सोडवू शकता. जसं आपण अगोदर सोडवलं, पहा 2 आणि 5 मध्ये 3 चा फरक आहे, 5 आणि 10 मध्ये 5 चा फरक आहे, 10 आणि 17 मध्ये 7 चा आहे. मग 17 आणि पुढची संख्या याच्यामध्ये कितीचा आहे, 9 चा आहे. म्हणजे मग 17 मध्ये जर तुम्ही 9 मिळवले तर 26 येतात. पाहिलं का दोन पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवता आले. एखादा विद्यार्थी मित्र म्हणले सर वेगळ्या पद्धतीने सोडवता येतं, काहीच अडचण नाही, फक्त आपलं उत्तर 26 आलं पाहिजे. आपल्याला तिथं काही पद्धत नाही लिहायची, आपल्याला उत्तर 26 आहे. 1 2 3 नंबरचा जो गोल आहे उत्तराचा, आपल्याला तो गोल रांगवायचा आहे. बरोबर आलं लक्षात? बघा पुढचं उदाहरण बघू आपण. शून्य 1 3 6 10 21 28 पर्याय आहेत पा, 13 15 17 18. आता या पर्यायापैकी कोणता पर्याय येईल हे आपल्याला लिहायचं. हा बघा तुम्ही करा उदाहरण, तुमच्या लक्षात येईल. वहीवरती सोडवण्याचा प्रयत्न करा. वहीवरती सोडवण्याचा प्रयत्न करा. एक 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 किंवा 1 मिनिट देतोय तुम्हाला, 1 2 मिनिट देतोय, मग पुढचं आपण बघू. स्पष्टीकरण आहे आपल्याकडे, सोपं उदाहरण आहे. काही माझ्या विद्यार्थी मित्रांनी सोडवलं पण. हा बघा कितीचा फरक येतोय दोन्ही संख्येमध्ये. 0 आणि 1 मध्ये कितीचा आहे, 1 आणि 3 मध्ये कितीचा आहे, 3 आणि 6 मध्ये, 6 आणि 10 मध्ये, 10 नंतर मग येणारी संख्या परत 21 त्याच्यात बसतात का, 28 परत बसतात का, तो फरक सारखा येतो का, हे सगळं आपल्याला बघायचंय. बघा हे सगळं आहे ना, हे सगळं आपल्याला बघायचंय. संख्या बघितल्या का लगेच आपलं विचारचक्र सुरू झालं पाहिजे. आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय, या संख्या कशा असतील, याचा फरक कितीचा असेल, त्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, हे लगेच आपलं सुरू झालं पाहिजे. कच्चं काम करायला जे आपल्याला कागद असतो त्या कागदावरती त्या प्रश्नाचा नंबर टाकून आपण लगेच ते सुरू करायचं आहे. बघा 0 1 3 6 आणि 10 झालं का, दिलंय तुम्ही बरोबर. बघा प्रत्येक संख्येतला फरक एक एक ने वाढत चाललेला आपल्याला दिसतोय. बघा एक एक ने वाढतोय. 0 आणि 1 मध्ये 1 चा फरक आहे,
एक आणि तीन मध्ये दोनचा आहे, तीन आणि सहा मध्ये तीनचा आहे, सहा आणि दहा मध्ये चारचा आहे. मग दहाच्या पुढे कितीचा फरक किती येणार? एकचा एकने वाढतो म्हणजे चार मध्ये एक मिळेल पाच, मग दहा आणि पाच झाले पंधरा, पंधरा मध्ये परत सहा मिळवा लागतील, मग पंधरा आणि सहा झाले एकवीस, एकवीस मध्ये सात मिळवलं झाले अठ्ठावीस, बरोबर. म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या बरोबर क्रमाने एक एकने वाढत गेलेल्या संख्या, म्हणून आपला पर्याय क्रमांक किती आला? पंधरा. कारण दहा मध्ये आपण पाच मिळवले. बरेचसे विद्यार्थी मित्रांनी हे उदाहरण सोडवलेलं आहे, ज्याने उदाहरण सोडवलं त्याचं अभिनंदन, ज्याने प्रयत्न केले त्याचंही अभिनंदन, कारण प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. प्रयत्न करणाराच चुकत असतो आणि प्रयत्न करायलाच पाहिजे. एकदा प्रयत्न आपण केला की तरच उदाहरण सुटेल ना, नुसतं आपण प्रयत्नच केला नाही तर आपल्याला उदाहरण सुटणार नाही. बघा, शून्य आणि एक मध्ये एकचा फरक आहे, एक आणि तीन मध्ये दोनचा आहे, तीन आणि सहा मध्ये तीनचा आहे, सहा आणि चार मध्ये दहाचा आहे, मग परत दहा चारच्या एक एकने वाढत जाते ना, मग चार मध्ये एक मिळवलं पाच, दहा आणि पाच पंधरा, परत पाच आले, पाच मध्ये एक मिळवलं सहा, पंधरा आणि सहा एकवीस, सहा आले, सहा मध्ये एक मिळवलं सात, एकवीस आणि सात अठ्ठावीस, बरोबर. म्हणजे दहा आणि पाच पंधरा, पर्याय क्रमांक दोन आपला आला. आणि विद्यार्थी मित्र तुम्ही वहीवरती लिहून घेतलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. शून्य आणि एक मध्ये एकचा फरक, त्याच्या खाली एक लिहा. मी जसं तुम्हाला या स्पष्टीकरणात दिलेलं आहे त्या पद्धतीने, बरोबर. हा, त्यानंतर पुढचं उदाहरण. दोन सात सतरा बावीस आणि बत्तीस, दोन सात सतरा बावीस आणि बत्तीस, आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे बत्तीसच्या पुढं. तर पर्याय पहा, सदतीस एकोणचाळीस चोपन्न आणि चौसष्ट. चला चला चला, उदाहरण आहे तुमचे बरोबर आहेत. पुढचं उदाहरण घ्या, दोन सात सतरा बावीस आणि बत्तीस, हे उदाहरण लिहा, सोडवण्याचा प्रयत्न करा. तसं मी तर तुम्हाला सोडून देणारच आहे, तुम्ही प्रयत्न करा. कितीचा फरक आहे, संख्या कितीने वाढत जाती, टप्प्याटप्प्याने तीच संख्या येते का? पुन्हा टप्प्याने तीच संख्या येत असेल तर पुढचा पण तोच टप्पा घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडीशी हिंट देतो तुम्हाला मी, प्रत्येक उदाहरणात थोडं थोडं तुम्हाला सांगितलंय. समसंख्या असेल तर ते सांगितलंय, वर्ग असेल तर सांगितलंय, विषम असेल तर सांगितलं, त्याच्यातला फरक किती येईल ते सांगितलंय. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय, फरक बघा, तोच तोच येतो का, टप्प्याटप्प्याने येतो का, येत्यानंतर तीच संख्या येते का फरकामध्ये. आणि येणारा फरक त्याच्या खाली लिहा, दोन आणि सात मध्ये जो आला त्याच्या खाली लिहा, सात आणि सतरा मध्ये आला त्याच्या खाली लिहा, सतरा आणि बावीस मध्ये आला त्याच्या खाली लिहा, बावीस आणि बत्तीस मध्ये आला त्याच्या खाली लिहा, फरक त्याच्या खाली लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा झालंय का, बऱ्याच जणांचं झालंय पहा उदाहरण. बघा, दोन सात सतरा बावीस बत्तीस, आता पर्याय सदतीस एकोणचाळीस चोपन्न चौसष्ट, त्याचं स्पष्टीकरण बघा. बघा स्पष्टीकरण मी दिलंय, वाढत जाताना दिसते संख्या, म्हणजे टप्प्याने तीच संख्या येते परत. बघा, दोन आणि सात मध्ये जो फरक आला मी त्यांच्या दोघांच्या मध्ये लिहिलाय विद्यार्थी मित्रांनो, दोन आणि सात मध्ये फरक आला पाचचा, सात आणि सतरा मध्ये फरक आला दहाचा, पुन्हा सतरा आणि बावीस मध्ये फरक आला पाचचा, त्या दोघांच्या मध्ये लिहिलाय, बावीस आणि बत्तीस मध्ये फरक आला परत दहाचा, आणि मग परत म्हणजे टप्प्याने येणारी संख्या बघा, पाच नंतर दहा, दहा नंतर परत पाच आले, पाच नंतर परत दहा आले, आणि दहा नंतर परत किती घ्यायचे आपल्याला मग, पाच.
32 आणि 5 किती झाले 37 आहे की नाही, ती संख्या त्या पद्धतीने वाढत जाते. आता एखादा म्हणेल सर मी वेगळ्या पद्धतीने सोडलं माझं उत्तर 37 आलं, काहीच हरकत नाही. उत्तर 37 येण्याला महत्व आहे कारण स्पेसिफिक याच्यात ह्याच पद्धतीने तुम्ही सोडवलं पाहिजे असं काही नाही. बघा पुन्हा एकदा सांगतो मी स्पष्टीकरण, 2 आणि 7 याच्यामध्ये 5 चा फरक आहे, 7 आणि 17 याच्यामध्ये 10 चा फरक आहे, 17 आणि 22 याच्यामध्ये 5 चा फरक आहे आणि 22 आणि 32 याच्यामध्ये 10 चा फरक आहे. मग आता हे 5 नंतर 10 आले, 10 नंतर 5 आले, 5 नंतर परत 10 आले, 10 नंतर 5 आले, म्हणून 32 मध्ये जर 5 आपण मिळवले तर उत्तर आपलं 37 आहे. मग आपलं पर्याय क्रमांक किती आला? 1. पर्याय क्रमांक किती आला? 1. बरोबर. पुढचं उदाहरण घ्या, 16, 17, 25, 34, 98. 16, 17, 25, 34 आणि 98. पहिला पर्याय 115, दुसरा पर्याय 123, तिसरा पर्याय 128 आणि चौथा पर्याय 118. बघा प्रयत्न करा, वर्ग संख्या आहे का घन संख्या आहेत का? घन संख्या आपण बघितल्या, पहा 1 चा घन म्हणजे 1 चा 3 वेळा गुणाकार, 2 चा घन म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार, 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळा गुणाकार. बघा सोळा सतरा पंचवीस चौतीस अठ्ठ्याण्णव. बघा आपण स्पष्टीकरण पाहूयाच, तुम्हाला स्पष्टीकरण दिलंय समोर मी. वर्ग आणि घन संख्या यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे पहा मी, आणि 1 ते 10 पर्यंतच्या घन संख्या तुम्हाला माहित पाहिजेत. पण त्या अगोदर बघा या ठिकाणी 16 आणि 17 मध्ये 1 चा फरक आहे, पण इथं खाली 1 चा वर्ग लिहिलेला आहे मी. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती पहा, सगळ्यात शेवटच्या ओळीला मी लिहिलेलं आहे या दोघांमध्ये फरक कसा काढला ते. 16 आणि 17 मध्ये 1 आलाय तो 1 कुठून आला? 1 चा वर्ग 1 आहे. 17 आणि 25 हे 8 कुठून आले? तर 2 चा घन आहे. 2 चा घन म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8, म्हणून इथं 8 आले 17 आणि 25 मध्ये. 25 आणि 34 मध्ये 9 दिसत आहेत तुम्हाला, 9 आहे म्हणजे 3 चा वर्ग आहे 9, 3 चा वर्ग आहे म्हणजे 3 चा 2 वेळा गुणाकार आहे, 3 गुणिले 3, 9. बरोबर. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला 64 दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, 34 आणि 98 मध्ये. मग ते 64 म्हणजे 4 चा घन आहे, 4 चा घन म्हणजे 4 चा 3 वेळा गुणाकार, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16 आणि 16 चौक 64, तिथं 64 लिहिलेले. बरोबर. मग आता नीट तुम्ही लक्ष द्या, इथं 1 चा वर्ग आधी 1 लिहिला, 2 चा घन 8 लिहिला, त्याच्यानंतर परत वर्ग आला 3 चा वर्ग 9, मग पुन्हा 4 चा घन आला 64, मग आता वर्ग येणार. मग 5 चा वर्ग किती आला? 25, म्हणून 98 मध्ये मी 25 मिळवले, 98 मध्ये मी 25 मिळवले, उत्तर आलं 123. 8 आणि 5 13, हातचा गेला 1, 9 आणि 1 10 आणि 2 12, 123 आला आपलं उत्तर. बघा मग आपला पर्याय कोणता आहे, 123 म्हणल्यावर पर्याय क्रमांक 2. स्पष्टीकरण परत एकदा बघू आपण, तुम्हाला स्पष्टीकरण मी परत एकदा सांगतो, लक्ष द्या. तुम्ही हे स्पष्टीकरण वहीवर लिहून घेतलं तरी चालेल आणि उदाहरण तुम्ही परत सोडवा, काहीच अडचण नाही. बघा 1 चा वर्ग 1 आला, दोघांचा फरक 1 लिहिला मी, 2 चा घन 8 आला, 17 आणि 25 चा फरक 8 आहे,
बरोबर म्हणजे 17 मध्ये 8 मिळवला तर 25 येतात, परत 3 चा वर्ग 9 आहे, 25 मध्ये 9 मिळवल्यावर 34 येतात, 4 चा घन 64 आहे, 34 मध्ये 64 मिळवले की 98 येतात, आणि मग या टप्प्याने येणारी संख्या, आधी वर्ग आला मग घन आला, परत वर्ग आला घन आला, मग आता वर्ग येणार, मग 5 चा वर्ग 25, 98 अधिक 25 म्हणजे 123, म्हणजे आपला पर्याय क्रमांक आला 2, पर्याय क्रमांक किती आला आपला 2. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या, काहीच अडचण नाही, वरची जरी ओळ तुम्ही लिहिली ना तरी तुमच्या लक्षात येईल अरे हे वर्ग आहे, अरे हा घन आहे. बघा आपण जे सांगितलंय आपण त्या पद्धतीचं सगळ्यांच्या त्या नियमांचा या ठिकाणी उदाहरण येईल असं आपण बघितलेलं आहे. पहा मग वर्ग असेल, घन असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, पाढे असतील, वर्ग संख्या असेल, हे सगळं आपण या ठिकाणी येईल हे बघितलेलं आहे. पहा बघा पुढचं उदाहरण आहे, 16, 15, 17, 14 आणि 18 एकदम सोपं उदाहरण आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लगेच लक्षात येईल ते 16, 15, 17, 14, 18 आणि त्याचा पर्याय किती आहे, पर्याय 13, 14, 19, 16 एकदम सोपं आहे. पहा लगेच लक्षात येईल एक सोडून एक संख्या कशी आली, क्रमानुसार आली का, आणि त्यानंतर येणारी संख्या एक एकने कमी होत गेली काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. हा बघा बरं एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं स्पष्टीकरण सुद्धा एकदम सोपं आहे, स्पष्टीकरण तुमच्या समोर आता मी लगेच हे करतोय, काही जणांनी उदाहरण सोडवलंय. हा बरोबर आहे, काही जणांनी सोडले, बघा त्याचं स्पष्टीकरण आपण बघूयात. बघा 16 एक संख्या सोडून दिली 17 आले, एक संख्या सोडून दिली 18 आले, बरोबर, आणि ती एक एकने वाढत गेली. पहा एक आड एक संख्या 16, 17, 18 आली, मग 15, 14 आणि त्याच्या पुढची येणारी संख्या किती आहे, 15 एकने कमी झाली 14, 14 एकने कमी होणार 13. हे पहा बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी उत्तरही केले बरं का, त्यांचं अभिनंदन, उत्तर बरोबर आहे, 13 उत्तर बरोबर आहे. म्हणजे पहा इथं वजा 1 आलं, इथं अधिक 2, इथं परत वजा 3, इथं अधिक 4, इथं वजा 5. हे जरी नसलं तुम्हाला तरी 16, 17, 18 आपल्या क्रमवार संख्या आहेत, आणि 15 एक वजा केला 14 आले, 14 एक वजा केले 13 आले. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आज या पद्धतीने आकलन या घटकातील संख्या मालिका हे आपण घेतलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी उदाहरण सोडवलेले आहेत, याच्यावरती आपण अजूनही आणखी उदाहरण घेऊ शकतो. आता जास्त जास्त आपले किती उदाहरणं झाले, 6 ते 7 उदाहरणं झाली असतील आपले, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने उदाहरणं सोडवले मला या ठिकाणी दिसलंय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं त्या ठिकाणी पाठवलेत, त्यांची उत्तरं बरोबर आहेत, काहींची उत्तरं चुकीची आहेत, परंतु त्यांनी प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन, परंतु सर्वांनी या घटकाचा अभ्यास करावा, तुम्हाला हा घटक समजला असेल अशी मी आशा बाळगतो, आणि आजचा आपला तास या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतोय. पंडित सर. हा सर, दौल सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने अगदी जो मुलगा सुरुवातीपासून ज्याने लक्ष दिलं त्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारे समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सरांनी आपला पाठ घेतला. अगदी सम विषम संख्येचा नियम, सम विषम संख्या असेल, वर्ग संख्या असेल, घनसंख्या असेल, सगळं अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी समजावून दिलं. त्यामुळं सोप्याकडून कठीणाकडे ह्या ज्या सूत्राप्रमाणे सरांनी पाठ घेतला आणि अतिशय सुंदर पद्धतीने घेतला, सरांचं शिक्षण विभागाच्या वतीनं मनापासून धन्यवाद. उद्या देखील याच वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी क्लासला जॉईन व्हायचंय.